नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत। नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज। नवी मुंबईकरांसाठी अद्ययावत असे पोस्टाचे ई कॉमर्स पार्सल प्रक्रिया केंद्र सुरू झाले आहे। या केंद्राची पाहणी खासदार राजन वेचर यांनी केली। प्रक्रिया केंद्राच्या इमारतीमध्येच ऐरोलीचे पोस्ट कार्यालय सुरू झाले आहे। या पोस्टाची पाहणी केली व अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संवाद साधला। अद्ययावत असे निंबित पोस्टाचे मध्यवर्ती कार्यालय व्हावे, विविध उपनगरात पोस्टांची कार्यालय आहेत त्यांचीसुद्धा सुधारणा व्हावी यासाठी 2014 पासून पाठपुरावा केला जात होता, त्याला यश मिळाले असे खासदार राजन वेचर यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले। अजूनही 4 ते 5 महिन्यामध्ये पूर्ण होणार आहे, जेणेकरून फुल फ्लेश या ठिकाणी हे पोस्ट ऑफिस आहे। त्याचबरोबरीने बाजूला सर्वात महाराष्ट्रातलं सर्वात मोठं पार्सल हब या ठिकाणी होतं आहे आणि अद्ययावत अशी संबंध या ठिकाणी व्यवस्था, जर तुम्ही जर बघितलं असेल 2014 कुठलं कोपरखर्णे पोलीस स्टेशन त्याच्यावरती पोस्टाचं ऑफिस होतं आणि या पोस्ट ऑफिसमध्ये आमच्या महिला आणि सर्व स्टाफ छत्री घेऊन टेबलवरती बसायचे पावसामध्ये, एवढं लिकेज त्या ठिकाणी, 4 महिने छत्री घेऊन ते बिचारे स्टाफ काम करायचे आणि त्यावेळेपासून आपण त्याचा 2014 पासून त्याचा पाठपुरावा केल्यानंतर आज हे काम पूर्ण होत आहे, त्याचा आनंद होतो आहे। आज संबंध स्टाफसुद्धा त्यांनासुद्धा माहीत आहे की खासदार यांना त्याने या ठिकाणी किती पाठपुरावा त्याचा केला दिल्लीपासून, या ठिकाणी सर्व त्यांना निधीसुद्धा या ठिकाणी नव्हता, तोसुद्धा निधी उपलब्ध करून दिला आणि येत्या 4 महिन्यामध्ये मला वाटतं हे सर्वांचं फुल फ्लेश ही इमारत तयार होऊन या सर्व सुविधा तिथल्या संपूर्ण नवमुंबईकरांना मिळणार आहेत। त्याबद्दल पोस्टचे सर्व अधिकारी यांनासुद्धा मी धन्यवाद देतो। ब्युरो रिपोर्ट, प्रबोधन दिशा न्यूज, मुंबई। पुढील बातमीसाठी अपडेट रहा प्रबोधन दिशा यूट्यूब चॅनलला, सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा।